आणि आज घडलेली ही दुर्दैवी घटना नेमकी कशी घडली त्याचा घटनाक्रम आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहणार आहोत. दुपारी 12 सुमारास ऑक्सिजन टँकर रुग्णालयामध्ये दाखल झाला. टँकरमधून रुग्णालयातील टाकीमध्ये ऑक्सिजन भरण्याचं काम सुरू झालं. प्रक्रियेदरम्यान ऑक्सिजनच्या टाकीमधून गळती झाली. रुग्णांना पुरवठा होत असलेल्या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती झाली. रुग्णांना होणारा प्राणवायूचा पुरवठा पूर्णतः खंडित झाला आणि ऑक्सिजन अभावी 22 जणांचा मृत्यू झाला. हा नेमका प्रकार कसा घडला ते आपण पाहतोय. दुपारी 12 सुमारास ऑक्सिजन टँकर रुग्णालयामध्ये दाखल झाला होता. त्यानंतर टँकरमधून रुग्णालयातील टाकीमध्ये ऑक्सिजन भरण्याचं काम सुरू झालं. या प्रक्रियेदरम्यान ऑक्सिजनच्या टाकीमधून गळती सुरू झाली. ही गळती लागल्यानंतर रुग्णांना पुरवठा होत असलेल्या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याचं पुढे आलं आणि यामुळेच रुग्णांना होणारा प्राणवायूचा पुरवठा पूर्णतः खंडित झाल्याची माहिती मिळाली. या संपूर्ण प्रकारामुळे ऑक्सिजन अभावी 22 जणांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे.